खेळण्यातल्या रेल्वे रुळाप्रमाणे सुरुवात आणि शेवट नसलेल्या रेल्वे रुळांची कल्पना करून बघा रेल्वेचे इंजिन चालण्यासाठी दोन्ही रुळ रुडा आवश्यक असतात रुळाचा एक भाग काढून टाकला तर इंजिन एका जागी थांबेल आणि पुढे जाणारच नाही विद्युत धारा ही या इंजिनासारखी आहे विद्युत धारेला प्रवाहित होण्यासाठी रेल्वेसारख्या पथाची आवश्यकता असते त्यालाच परिपथ असं म्हणतात पथ पूर्ण असेल तर विद्युतधारा त्यातून पटकन प्रवाहित होते जेव्हा हा परिपथ तुटतो किंवा खंडित होतो तेव्हा विद्युत धारा खंडित होते विद्युत धारेच्या परिपथामध्ये तीन महत्वाचे भाग आहेत ऊर्जा स्त्रोत अंतिम साधन आणि तार ऊर्जा स्त्रोत हा विद्युत घट आणि वीज उत्पन्न करणारे जनित्र जनरेटर या स्वरूपात असतो अंतिम साधन म्हणून आपण कोणतीही गोष्ट वापरू शकतो उदाहरणार्थ विजेवर चालणारा विद्युत दिवा संगीत चालू करणे गाडी चालवणे इत्यादी तार या विद्युत धारेला एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतरित करते विद्युत परिपथामध्ये एक विद्युत मंडल जोडता आणि तोडता येणारे बटण असते बटण बंद करणे म्हणजे विद्युत परिपथामध्ये फट पाडणे किंवा खिंडार पाडणे म्हणजे विद्युत धारेचा प्रवाह थांबवणे जेव्हा अशा परिपथातील विद्युत प्रवाह खंडित केला जातो तेव्हा त्याला खुला परिपथ असं म्हणतात कळ म्हणजेच बटन दाबून त्याच्यामध्ये असलेली फट बंद करून विद्युत प्रवाह पुन्हा चालू केला जातो तेव्हा या परिपथाला बंदिस्त परिपथ असं म्हणतात या परिपथाच्या काही विशिष्ट भागात विद्युतधारेच्या शाखा समांतर असतात आपण चर्चा केलेली सर्व उपकरणे अशा पद्धतीने समांतर परिपथाने जोडलेली असतात आपण पी टी सिम्युलेशन म्हणजेच आभासी प्रयोगशाळेच्या मदतीने एकसर आणि समांतर परिपथाची संकल्पना समजून घेऊया जेव्हा एकसर परिपथामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपकरणे ऊर्जा स्त्रोतासह जोडलेली असतील तर त्यांना जोडण्यासाठी काही मूलभूत साधने असतात या उपकरणांची एकसर किंवा समांतर जोडणी करता येते समजा एकाच परिपथामध्ये तीन दिवे जोडलेले आहेत जर विद्युत दिवे एकसर जोडणे जोडलेले असतील तर अशा जोडातून अखंड विद्युत प्रवाह संचालित होतो जेव्हा ते एकसर जोडणीने जोडलेले असतात तेव्हा विद्युत प्रवाह प्रत्येक दिव्यामधून प्रवाहित होतो जेव्हा ते समांतर जोडणीने जोडलेले असतात तेव्हा विद्युत प्रवाह सर्व शाखांमधून प्रवाहित होतो आपण उपकरण ज्या पद्धतीने जोडतो त्याचा परिणाम परिपथाच्या रोधावर परिपथाच्या एकूण विद्युत प्रवाहावर आणि प्रत्येक उपकरणात किती विद्युत प्रवाह आहे या सर्व गोष्टींवर अवलंबून असतो एकसर परिपथ विजेचे दिवे जोडून आपण अशा प्रकारे एक एकसर परिपथ तयार करू शकतो ज्यामधून विद्युत प्रवाह संचालित होतो त्यात एकही शाखा न जोडता त्यात विद्युत दिव्यांची संख्या वाढवता येते मी जर एकाच शाखेमध्ये अनेक विद्युत दिवे जोडत गेलो किंवा वाढवत गेलो तर काय होईल जसे जसे अधिक विद्युत दिवे आपण जोडत जाऊ तशी तशी विद्युत दिव्याची चमक किंवा प्रकाश कमी कमी होत जातो याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की एकाच परिपथामध्ये विद्युत प्रवाह कमी कमी होत जातो आपण जेव्हा कोणतेही उपकरण जोडतो तेव्हा विद्युत प्रवाहामध्ये अडथळा येतो समजा आपण यातून दिवा काढून त्याऐवजी त्यात एखादा विद्युतरोधक जोडला तर काय होईल त्यातून निर्माण होणारा परिणाम दिव्याच्या बाबतीत आला तसाच यायला हवा जर मी विद्युत रोधकांची संख्या वाढवली तर काय होईल यापूर्वीच्या प्रयोगात पाहिल्यानुसार दिव्याची संख्या वाढवली असता बल्बच्या प्रकाशाची तीव्रता कमी होते तसेच होणार आहे त्यामुळे एकसर परिपथामध्ये जसे जसे विद्युतरोधक किंवा विद्युत दिवे वाढवत जाऊ तसा तसा परिपथामधील विद्युत प्रवाह कमी कमी होत जातो हा कमी होणारा विद्युत प्रवाह असाच सतत कमी कमी होत जातो सर्वात शेवटी एकसर परिपथातील विद्युत दिवे काढले जातात तेव्हा एकसर परिपथाच्या वेगळेपणाचे निरीक्षण करता येते जर स्वयंपाक घरातील सर्व उपकरणे उदाहरणार्थ फ्रीज टोस्टर भांडी धुण्याचे यंत्र कचरा साफ करण्याचे यंत्र आणि छताचे दिवे सर्व उपकरणे एकसर परिपथाने जोडली असतील तर काय होईल फ्रीज चालू राहण्यासाठी टोस्टर भांडी धुण्याचे यंत्र कचरा साफ करण्याचे यंत्र आणि छताचे दिवे ही सर्व उपकरणे चालू ठेवावी लागतील त्यातल्या टोस्टर भांडी धुण्याचे यंत्र कचरा साफ करण्याचे यंत्र आणि छताचे दिवे उपकरणाचाही विद्युत प्रवाह खंडित केला तर या वर्गातील इतर उपकरणांचाही विद्युत प्रवाह खंडित होईल त्यामुळे स्वयंपाकघरातील इतर साधने कधीही एकसर परिपथाने जोडलेली नसतात समांतर जोड समांतर परिपथ आपण तीन विद्युत दिवे समांतर जोडू आपण या दिव्यांच्या व्यतिरिक्त एक बल्ब समांतर परिपथाच्या बाहेर जोडूया त्यामुळे आपल्याला अधिक विद्युत दिवा जोडल्यामुळे काय घडते ते कळेल आणि शिवाय कोणताही एक विद्युत दिवा काढला तर काय घडते तेही समजून येईल जर मी यात आणखी एक विद्युत दिवा जोडला तर काय घडून येईल विद्युत दिव्याच्या शाखांच्या बाहेर जोडलेल्या विद्युत दिव्यावर काही परिणाम होईल का परिपथामध्ये अधिक शाखा जोडल्या तर सूचना देणारा म्हणजेच इंडिकेटर विद्युत दिवा अधिक प्रकाशित झाला समांतर परिपथामध्ये जितके जास्त विद्युत दिवे किंवा रोधक जोडले जातात तितका विद्युत प्रवाह वाढत जातो त्यामुळे विद्युत प्रवाहामध्ये वाढ झाल्यावर एकूणच रोधक कमी होतात बाहेरच्या शाखा महामार्गावर असतात त्यावरून जाणाऱ्या मोटार गाड्या म्हणजेच विद्युत प्रवाह समजूया या मोटार गाड्या टोल नाक्यावर थांबतात विद्युत रोधक हा टोल नाका समजू जेव्हा टोल नाक्यावर एकच गेट असेल तेव्हा तिथे जास्त अडथळा असेल जेव्हा टोल नाक्याला एकापेक्षा अधिक गेट असतील तेव्हा गेटवर थांबणाऱ्या मोटार गाड्यांची संख्या कमी असेल आणि आपोआपच गर्दी कमी होईल यावरून आपण असं म्हणू शकतो की एकापेक्षा अधिक शाखांची जोडणी केली तर रोधन कमी होते म्हणजेच टोल गेटची संख्या वाढवली तर मुख्य रस्त्याला होणारी मोटार गाड्यांची गर्दीही कमी होते नवीन आणि वेगळ्या शाखांमध्ये अधिकाधिक रोधक जोडत गेल्यास एकूण रोधक कमी होताना दिसतात समांतर परिपथामधून एखादा दिवस सॉकेटमधून काढून घेतला तरी त्यात विद्युत प्रवाह चालू राहतो तिसराही दिवा सॉकेटमधून काढून घेतला तर परिपथाचे रूपांतर हे तीन समांतर विद्युत दिव्याच्या परिपथातून दोन समांतर विद्युत दिव्याच्या परिपथात होते स्वयंपाकघरातील स्वयंपाकाची साधने जर समांतर परिपथाने जोडली गेली तर फ्रीज बरोबर भांडी धुणारे यंत्र टोस्टर कचरा साफ करणारे यंत्र तसेच छतावरील दिवे हे सर्व एकाच वेळी काम करीत असतात दुसरे साधन चालू न करता एकाच वेळी एक साधन त्याचे काम करू शकते प्रत्येक साधन हे एका वेगळ्या शाखेमध्ये असल्याने ते साधन बंद केले असता फक्त त्या शाखेत जाणारा वीज प्रवाह बंद होतो त्याचवेळी इतर शाखांमधून दुसऱ्या शाखांमध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित होत असतो त्यामुळे साहजिकच घरगुती उपयोगाची साधने ही समांतर परिपथाने जोडलेली असतात सारांश या भागात आपण विद्युत परिपथ आणि परिपथाचे घटक शिकलो त्याचप्रमाणे एकसर आणि समांतर परिपथातल्या जोडणीविषयी शिकलो